प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ताचा संगीत सोहळा सुरू असतो आणि त्याचवेळी सावनी सुद्धा त्या ठिकाणी येते. तर इकडे मुक्ता आणि सागर एकमेकांकडे बघत असतात तर सई त्या दोघांचा हात पकडून त्यांना एकमेकांजवळ घेऊन येते. तर दुसरीकडे सावनी त्या हॉलमध्ये जात असताना तिच्या लक्षात येतं की ती मुक्तासाठी आणलेलं गिफ्ट गाडीतच विसरली आहे आणि त्यामुळे ती पुन्हा पाठीमागे जाण्यासाठी निघते. मात्र त्याचवेळी तिच्या गाडीची चावी एका गटरमध्ये पडते आणि त्यामुळे सावनी खूप घाबरते. ती त्यामधून ती चावी काढण्याचा प्रयत्न करते मात्र तिला ते शक्य होत नाही आणि त्यामुळे ती वैतागून स्वतःशी म्हणते की जर ही गोष्ट आता हर्षवर्धनला समजली ना तर तो माझ्यावर खूप ओरडेल आणि मग तिला पुढे काय करावं ते सुचत नाही. ती गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत असते पण चावीशिवाय एकही दरवाजा उघडत नाही आणि त्याचवेळी त्या हॉलचा वॉचमन त्या ठिकाणी येतो. तो सावनीला विचारतो की काय झालं आहे मॅडम. त्यावर सावनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. तो वॉचमन सुद्धा गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण त्यालाही ते शक्य होत नाही आणि मग तो सावनीला विचारतो की तुमच्याकडे ड्युप्लिकेट चावी नाही आहे का. त्यावर सावनी म्हणते हो चावी आहे माझ्याकडे आणि मग ती लगेच हर्षवर्धनला कॉल करते. मात्र हर्षवर्धन तिचा कॉल रिसीव करत नाही तर घरातील मेड आणि माईसुद्धा तिचा कॉल रिसीव करत नाहीत आणि त्यामुळे सावनी खूप चिडते. तर दुसरीकडे संगीत समारंभ झालेला असतो. सर्वजण आपापल्या रूमवर गेलेले असतात. सर्वजण खूप दमलेले असतात. बापू सगळ्यांना सांगत असतात की चला आपण लवकर घरी जाऊयात, उद्या हळदी आहे, आपल्याला हळदीची सुद्धा तयारी करायची आहे. मात्र इंद्रा म्हणत असते की माझे पाय खूप दुखत आहेत, कोमलकडून थोडे दाबून घेते. तर स्वाती म्हणत असते की बापू आम्ही नाचून नाचून खूप दमलो आहोत तर लक्की आणि महादेव मामा तर निवांतपणे आराम करत बसलेले असतात. आणि मग बापू कोमलला सागरबद्दल विचारतात तर कोमल सांगते सागर दादा आणि मिहिर पुढे गेले आहेत. तर दुसरीकडे सावनी घरी कॉल करते पण कोणीही तिचा कॉल रिसीव करत नाही आणि त्यामुळे ती खूप वैतागते. तर तो वॉचमन तिला सांगतो मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमची गाडी इथेच राहू द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यावर सावनी त्याला सांगते की ठीक आहे तुम्ही गाडीकडे लक्ष द्या, गाडीमध्ये खूप महत्त्वाची वस्तू आहे. त्यावर तो वॉचमन हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. तर सावनीसुद्धा घरी जाण्यासाठी कॅब बुक करते आणि त्याचवेळी मिहिर आणि सागर त्या ठिकाणी येत असतात. मात्र त्याआधीच सावनी रिक्षामधून घरी जाते आणि त्यानंतर मिहिर सागर त्या ठिकाणी येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोळी फॅमिलीच्या घरी हळदीची तयारी सुरू असते. इंद्रा प्रत्येकाला कामं वाटून देत असते. ती स्वातीला सुद्धा मुक्ता आणि सागरला हळदीनंतर अंघोळ घालण्यासाठी नारळाचं दूध काढायला सांगते. त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात. ते इंद्राला विचारतात की उमराचं पाणी तू घेऊन आली आहेस का. त्यावर इंद्रा सांगते की नाही, कोणी गेलंय का ते मी बघते आणि जर कोणी गेलं नसेल तर मी स्वतः जाऊन घेऊन येते. त्याचवेळी महादेव मामा त्या ठिकाणी येतो. तो इंद्रा आणि बापूंना म्हणतो की तुम्ही लवकर तयार व्हा, आपल्याला वरमाईची वरात काढायची आहे. त्यावर इंद्रा म्हणते अरे पण या सोसायटीमध्ये कुठे वरमाईची वरात, आणि वरमाईची वरात तर माहेरावरून काढतात ना. त्यावर महादेव मामा म्हणतो अगं पण आता मीच इथे आलो आहे ना, मग इथूनच आपण तुझी वरात काढूया, मी खाली सगळी तयारी केली आहे, तू सुद्धा लवकर तयार होऊन ये. आणि ते ऐकून इंद्रा आणि बापू खूपच खुश होतात. इंद्रा लगेच तयार होण्यासाठी जाते तर बापू आणि महादेव मामा हळदीची इतर तयारी बघत असतात. तर दुसरीकडे माधवी मुक्ताला हळदीसाठी तयार करत असते. पुरुसुद्धा त्या दोघींजवळच बसलेला असतो. मुक्ता म्हणत असते की बाबा आपण त्यांच्यासोबत हळद का करायची, त्यांची हळद कशी असते माहिती आहे ना तुम्हाला, आपली तर किती साधी सिंपल असते. तर माधवीसुद्धा म्हणत असते हो ना, त्या लोकांनी पुरूवर काय जादू केली आहे ना कळतच नाही, ते जे काही म्हणतील त्याला हा हो हो करत असतो. आणि त्यावर पुरू त्या दोघींना समजावतो की त्यांनी जादू वगैरे काही केली नाही, आपल्याला हळदीसाठी आपल्या सोसायटीचाच हॉल मिळाला आहे म्हणून आपण तिथे हळद करायचं ठरवलं आहे. आणि मग त्यानंतर तो माधवीला समजावतो की मुली लग्न करून दुसऱ्या राज्यात जातात, काही काही तर दुसऱ्या देशातही जातात, आपण मात्र नशीबवान आहोत, आपली मुक्ता फक्त उंबरठा ओलांडून समोरच्या घरात जाणार आहे आणि आपण कितीही नाकारलं ना तरी आपले त्या घराशी आता संबंध जोडले गेले आहेत, मग उगाच तुझं माझं करण्यात काय अर्थ आहे.
आत्ता जे काही आहे ते आपलं आहे दोन्ही घरांचं. मात्र माधवीला त्याचं हे म्हणणं पटत नाही. मात्र मुक्ता म्हणते की बाबा मलासुद्धा तुझं म्हणणं पटत आहे. आणि मग ती माधवीलासुद्धा समजावते की आपण जितक्या लवकर ही गोष्ट ॲक्सेप्ट करू तेवढं आपल्यालाच सोपं जाणार आहे. आणि मग त्यावर माधवीसुद्धा नाईलाजाने हो म्हणते. आणि त्यानंतर ती हसतच मुक्ताला म्हणते की जर यापुढे आपल्याला पुरू घरात सापडला नाही ना तर आपण सरळ 102 जायचं. तो नक्कीच तिथे चहा पीत बसला असेल. आणि त्यावर पुरूसुद्धा हसतच हो म्हणतो. त्यानंतर माधवी मुक्ताला छान तयार करते. मुक्ता तिला विचारते की आई कशी दिसते मी. त्यावर माधवी तिचं कौतुक करत म्हणते की मीच तुला तयार केले, छानच दिसणार तू. आणि मग मुक्तासुद्धा तिला मिठी मारते. आणि त्या दोघींना आनंदात बघून पुरूलाही खूप आनंद होतो. तर दुसरीकडे महादेव मामा इंद्राला घेऊन सोसायटीच्या खाली आलेला असतो. तिथे काही बायका इंद्राचं औक्षण करतात. आणि त्यानंतर वरमाईच्या वरातीला सुरुवात होते. मग त्यानंतर सर्वजण घरी जातात. तर त्या गाण्यांचा आवाज ऐकून पुरू खाली आलेला असतो. तो बापूंना विचारतो की हे सगळं काय आहे. त्यावर बापू सांगतात की ही वरमाईची वरात आहे, आमच्याकडे तशी प्रथा आहे. तर पुरू त्यांना विचारतो मग आम्हालाही इंद्राताईंचा काही मानपान करायचा आहे का, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. त्यावर बापू म्हणतात की नाही, ही वरात वरमाईच्या माहेरावरून येते, तुम्हाला काही करायचं नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुढच्या तयारीसाठी जातात. त्यानंतर हळदीसाठी सर्वजण सागरला तयार करून घेऊन येतात. ते सर्वजण मोठमोठ्याने गाणी लावून नाचत सागरला घेऊन येतात. आणि ते बघून इकडे पुरू आणि मयुरेशला धक्काच बसतो. मयुरेश पुरूला विचारत असतो की हे नेहमी दारू पिऊनच असतात का. तर पुरू हसतच म्हणतो की उगाच तू काहीतरी बोलू नको, त्यांच्यासुद्धा काही प्रथा आहेत. आणि मग त्यानंतर ते सर्वजण सागरला पाटावर बसवतात. आणि मग त्याच्या हळदीला सुरुवात होते. महादेव मामा इंद्राला सांगतो की पहिला मान तुझा आहे, तू हळद लाव. आणि त्याचवेळी नवरी मुलगी म्हणजे मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते. तिला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. मात्र जेव्हा मुक्ता सागरला बघते तेव्हा ती लाजून खाली मान घालते. तर सागरही लाजून इकडे तिकडेच बघत असतो. आणि मग त्यानंतर इंद्रा सागरला हळद लावण्यासाठी जाते. मात्र ती हळद लावणार त्याचवेळी संगीता त्या ठिकाणी येते. आणि मोठ्याने थांबा असं ओरडते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर संगीता म्हणत असते की माझ्याशिवाय तुम्ही हळद कशी काय सुरू केली. आणि संगीताला बघून इंद्रा खूपच खुश होते. आणि पळतच जाऊन तिला मिठी मारते. त्या दोघीही जीवाभावाच्या मैत्रिणी असतात. आणि त्या दोघींचं प्रेम बघून इतर सर्वजण मात्र हसत असतात. आणि मग त्यानंतर इंद्रा संगीताला सागरजवळ घेऊन जाते. सागरला बघून संगीता खूपच खुश होते. आणि त्याचं कौतुक करत म्हणते की माझं बाळ किती मोठं झालं आहे, एकदम तरणा बांट जेम्स बॉन्ड. आणि ते ऐकून सर्वजण हसू लागतात. त्यानंतर संगीताचं लक्ष लकीकडे जातं. ती इंद्राला म्हणते की तुझा हा लक्की एकदम टुकार दिसतो आमच्या काजलसारखा, आपण याच दोघांचं लग्न लावून देऊ. आणि ते ऐकून पुन्हा सर्वजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर हळदीला सुरुवात होते. पहिल्यांदा इंद्रा सागरला हळद लावते. आणि मग इतर बायका. परंतु त्यानंतर लकी, मिहीर आणि महादेव मामा सागरच्या पूर्ण अंगाला हळद लावतात. आणि हा सगळा प्रकार बघून मुक्ता मात्र खूपच घाबरून जाते. आणि मग त्यानंतर बापू त्यांना थांबवतात. आणि म्हणतात की तिकडे नवरी मुलगी उष्टा हळदीची वाट बघत आहे. आणि मग संगीता म्हणते की नवऱ्या मुलीकडे मी हळद घेऊन जाते. आणि मुक्ताला बघून ती खूपच खुश होते. आणि मग ती मुक्ता सागरसाठी गाणंही गाते. त्यामुळे सर्वजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर संगीता उष्टी हळद घेऊन मुक्ताकडे जाते. पहिल्यांदा माधवी मुक्ताला हळद लावते. आणि मग इतर बायका. सागर आणि मुक्ता मात्र एकमेकांकडेच बघत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागरच्या हळदीमध्ये माधवी आणि विद्या चुकून एक असा ज्यूस पितात ज्यामध्ये ड्रिंक मिक्स केलेले असते. आणि मग त्यानंतर त्या दोघीही नाचायला सुरुवात करतात. आणि त्यांना बघून इतरांना धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.